नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। भारतीय जनता पक्षाच्या मच्छीमार सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी ॲडव्होकेट चेतनदादा पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे। 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ॲडव्होकेट चेतनदादा पाटील यांनी राज्यातील मच्छीमार बांधवांकरिता केलेल्या कार्याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा चेतनदादा पाटील यांची भाजप मच्छीमार सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करून राज्यातील मच्छीमार बांधवांची सेवा करण्याची संधी दिली आहे। मागील 3 वर्षांच्या कार्यकाळात चेतनदादा पाटील यांनी मच्छीमारांना न्याय मिळवून देण्याकरिता सकारात्मक कार्य केलं। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचे विविध फायदे मच्छीमारांना मिळवून दिले। त्याचबरोबर मत्स्य मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांच्या माध्यमातून डिझेल परतावा तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहायता निधीतून मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून दिली। त्यातच आता आपल्याला पुन्हा एकदा मच्छीमार बांधवांची सेवा करण्याची संधी पक्षश्रेष्ठींनी दिली असल्यानं येत्या काळात बंदराच्या विकास कामांकरिता तसेच मच्छीमार बांधवांना खावटी अनुदान मिळवून देण्याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचं यावेळी चेतनदादा पाटील यांनी म्हटलंय। सर्वप्रथम तुम्ही आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार बावनकुळे साहेबांचं, मी कोळी समाजाच्या वतीने व आमच्या कोळी महासंघाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि या कोकण किनारपट्ट्यावरील मच्छीमारांचं व उर्वरित महाराष्ट्राच्या भूजळावरील माझ्या मच्छीमार बांधवांची मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा करायची पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। मी खरंच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींचं धन्यवाद देतो की त्यांनी मला पुन्हा एकदा 3 वर्षानंतर ही संधी दिलेली आहे की मी महाराष्ट्र मच्छीमार सेलच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा प्रचार व प्रसार आमचे हे जे काय कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव आहेत आणि आमचे भूजळातील जे काय उर्वरित महाराष्ट्रातील तलावांमध्ये, धरणांमध्ये, नद्यांमध्ये जे काय आमचे मच्छीमार बांधव आहेत जे तिथं मासेमारी करतात, त्यांना कुठे ना कुठं आज त्यांची प्रगती व्हायला पाहिजे, त्यांना न्याय मिळायला पाहिजे। सुदैवानी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। केंद्रातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत अनेक स्कीम्स या महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमानाने आज मी मागच्या 3 वर्षामध्ये राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मासेमारी करताना 1,20,00,000 आधुनिक यांत्रिक नौका, म्हणजे ज्याला बोलतो हाय स्पीड बोट, आज मच्छीमारांना 60% सबसिडीमध्ये केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज आमचे वर्सोवा, मढ आणि मुंबई आणि पालघरचे इतर शहरांमध्ये आम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये वितरित केलेली आहे। त्याचप्रमाणे फिश ऑन व्हील, म्हणजे त्याला फिश क्योज बोलतात, ही आमची जुनी संकल्पना होती। 2018-19 पासून आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मागण्या करत होतो, जसं शॅक्स ऑन बीच गोव्यामध्ये आहे तसं फिश ऑन व्हील हे मुंबई आणि मुंबईच्या किनारपट्टीवरती रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आपण सुरू करावं, जेणेकरून स्थानिक भूमिपुत्र असलेला आमचा हा मच्छीमार बांधव, मग तो कोळी असू दे, आगरी असू दे, मांगेला असू दे, भोई असू दे, वैती असू दे, खारवी असू दे, गाबीत असू दे, जे काही समाजातले आमचे उपगट आहेत त्या सर्वांना तिथं रोजगार मिळायला पाहिजे। टेंट हाऊसच्या माध्यमातून, जसं शॅक्स ऑन बीच आहे तसं टेंट हाऊसच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा मासेमारी कमी होते किंवा मासेमारी थोड्या प्रमाणात कुठे समुद्रामध्ये मासे कमी होतात त्यावेळेस नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही टेंट हाऊसच्या माध्यमातून त्यांना रोजगार देतोय। भविष्यामध्ये आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आम्ही
शीतगृह ॲडव्हान्स ट्रॅव्हलिंग वेसल्स म्हणजे ज्या रेफ्रिजरेटेड वेसल्स असतात त्याही आम्ही उर्वरितच्या माध्यमातून जिथे आमचे मासेमारी होते तिथून आम्ही लवकरात लवकर त्या 60% सबसिडी आहे त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. खरं म्हणजे आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं या मच्छीमार समाजाच्या वतीने मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी आज SC ST महिला या सर्व घटकाला 60% सबसिडी देऊन खरंच आम्हाला खूप मोठं हातभार लावलेला आहे, योगदान दिलेलं आहे. आज त्याच्यामुळं मच्छीमार बांधव कुठेतरी स्थिर होणार आहे. त्या योजना खरंच चांगल्या आहेत, अशा अनेक योजना आहेत. त्याचप्रमाणे मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना व आमचे मत्स्य विकास मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की मागच्या सरकारमध्ये कमीत कमी 250-300 कोटीचा डिझेल परतावा प्रलंबित होता, परंतु गेल्या 1.25 वर्षापासून हे आपलं सरकार आलंय आणि या सरकारच्या माध्यमातून डिझेल परतावा देण्यात आले. ह्यापूर्वी कधीच नुकसान भरपाई गाड्यांची मनोरीमध्ये दुर्घटना झालेली, गोडाऊनला आग लागलेली होती, आमच्या मच्छीमार बांधवांच्या जाळ्या आणि काही बोटी तिथं जळाल्या होत्या, परंतु राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी भूतोना भविष्य असा एक वेगळा निर्णय घेऊन त्यांना सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीमधनं आज या मच्छीमारांना मदत भेटत आहे. ह्यापूर्वी कधी भेटत नव्हती. म्हणजे हे सरकार काम करणारं सरकार आहे, त्यांचं खरंच मी मनापासून धन्यवाद देतो की मच्छीमारांसाठी एक पाऊल पुढे टाकून ह्या सरकारने काम सुरू केलेलं आहे. मागच्या कारकिर्दीमध्ये आम्ही मुंबईतील कोळीवाडे आणि किनारपट्टीवरील कोळीवाड्यांना सर्वांना त्यांची राहती घरे त्यांना प्रॉपर्टी कार्ड 7/12 त्यांच्या नावावर करायसाठी सन्माननीय तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि आशिषजी शेलारजी यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण कोळीवाड्यांचं सर्वेक्षण केलं आहे. आता लवकरात लवकर त्याचं प्रॉपर्टी कार्ड आणि DCR च्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्वलंत प्रश्न आहे, तो एक आम्ही सोडवायसाठी कटिबद्ध आहोत. आणि मुंबईचे जेवढे काही फिश मार्केट आहेत त्यासाठी आम्ही त्याचा विकास कसा होईल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये आम्ही जे 20-25 वर्षापासनं मासे विक्रीचे परवाने हे दिले नव्हते, लायसन्स दिले नव्हते, ते आम्ही मागच्या आमच्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलेले आहेत, आम्ही त्यांना सुरू केलेले आहेत. अशा अनेक योजना आम्ही या भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलच्या वतीने या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवित आहोत आणि येत्या काळामध्ये आम्ही उर्वरित जे काही आमचे बंधारे आहेत, जे काय आमचे छोटी हर्ने बंदर झालं, सातपाटी झालं, पाचू बंदर झालं, असे मुख्य जे देवगडचं सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मागच्या सरकारमध्ये 100 कोटी देऊन ते प्रकल्प सुरू झालेले, असे जे जे आमचे मोठे बंदर आहेत ती विकासाच्या माध्यमातून थांबलेली आहेत, ती विकसित व्हायला पाहिजे. कारण का आपण आझादी का अमृत महोत्सव हा करत आहोत आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी ह्या अमृत महोत्सवामध्ये विशेषतः संपूर्ण भारतातले मच्छीमारांसाठी एक अमृत योजना आणलेली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत सुद्धा या सर्व मच्छीमारांना फायदे होतील अशी मी आशा करतो. आणि जे जे प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून करायचे आहेत त्याच्यासाठी पाठपुरावा करून आम्ही आता लवकरात लवकर ते बांधवांना देणार आहोत. विशेषतः मुनगंटीवार साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार मानतो. कारण का नुकताच 2-4 दिवसापूर्वी आम्ही सह्याद्रीवरती बैठकीला आमंत्रित केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हा विशेषतः आग्रह केला होता की आंध्र प्रदेशमध्ये आणि तमिळनाडूमध्ये विशेषतः मच्छीमारांचा जो हंगामी मोसम असतो जेव्हा मासेमारी बंद असते जून आणि जुलैमध्ये, तेव्हा त्यांना 5 आणि 5 असे 10,000 रुपये खावटी अनुदान दिलं जातं. त्याला खावटी बोलतात, म्हणजे एक अनुदान दिलं जातो
त्यासाठी सुद्धा आम्ही राज्य सरकारला सुधीर मुनगंटीवार साहेबांना माननीय मंत्र्यांना दिलेलं आहे, त्यांचं सुद्धा त्याच्यावरती सकारात्मक भूमिका आहे आणि लवकरात लवकर जर ते मान्य झालं तर संपूर्ण किनारपट्टीवरील आणि आमच्या उर्वरित महाराष्ट्रातील बांधवांमध्ये भूजलाचे आनंदाचं वातावरण असेल की त्यांना सुद्धा त्याचा लाभ भेटणार आहे इतर राज्यांप्रमाणे. आम्ही आमचा 3 वर्षाचा आढावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेबांना व दोन्ही महामंत्री होते आमची इंटरव्ह्यू घेण्यात आली. पुन्हा शेवटी आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की सर्वच भारतीय जनता पार्टीच्या व्यवस्थेच्या अनुसार सर्व व्यवस्था बदलणार आहेत, सर्व जिल्हा अध्यक्ष बदललेले आहेत, प्रकोष्ठ सेल मोर्चे पण आम्ही करणार आहोत. परंतु आमचा अहवाल बघता, आमचं मागचं 3 वर्षाची कारकिर्दी बघता, माझ्यासारखे दोघं तिघं चौघं जण आहेत ज्यांना हे पद रिपीट केलेलं आहे. कोळी महासंघ तर महाराष्ट्रात काम करतोच, परंतु आम्ही करोना काळामध्ये जे काय मदत केलेली आहे, जेव्हा निसर्ग चक्रीवादळ आला आहे, तोक्ते चक्रीवादळ आलेलं आहे, क्यार चक्रीवादळ आहे, प्रत्येक वादळामध्ये भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल अग्रेसर होऊन प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदत केलेली आहे आणि कोळी महासंघ हे त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही करत आहोत. त्यामुळे केलेल्या कामाची पोचपावती म्हणूनच हे पद पुन्हा भेटलेलं आहे. भविष्यामध्ये आता आम्ही जी काही संधी मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेली आहे त्याचा आम्ही नक्कीच सोनं करायचा प्रयत्न करू आणि पक्षाचे सर्व नेत्यांना पुन्हा एकदा नियुक्ती केल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद देतो. कॅमेरामन इकबाल शेख सह निशा धेंदळे, जनादेश वृत्तवाहिनी करिता.